अष्टविनायक महामार्गाच्या कामात दौंड येथील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम होत आहे असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. राज्य सरकारने एका दिवसात अष्टविनायक दर्शन होण्यासाठी अष्टविनायक महामार्गाचे काम हाती घेतले आहे. याच कामाचा जवळपास 300 कोटीपेक्षा जास्त निधी दौंड तालुक्यातील महामार्गावर खर्च होत आहे. मात्र तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा पाटस दौंड महामार्ग याच निधीतून निर्माण होत आहे. मात्र या कामात ठिकठिकाणी अनियमितता आढळून येत आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केल्याचे समोर येत नाही. या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच गुणवत्तापूर्ण दर्जेदार काम होत नसल्याचा नागरिकांचा ठेकेदारावर आरोप आहे. महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे ठेकेदाराला गाफीलपणा प्रवाशांच्या जीवावर बेततोय व महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरतोय. या सर्वस्वी ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.